नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. आज आपण कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे 25 प्रश्न आहेत, या 25 प्रश्नांचा ॲनालिसिस करणार आहोत. तुम्हाला याचा जास्त फायदा रिव्हिजनसाठी नक्की होईल. याच्यामध्ये 25 प्रश्नांची रचना करताना इतिहास, करंट अफेअरमधले काही प्रश्न आहेत त्याच्यावर थोडासा फोकस केला आहे. त्यानंतर तुम्हाला करंटवर जो घटक किंवा पॉलिटीचा घटक असेल त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे या सेशनमधून किंवा या लेक्चरमधून कवर केलेले आहेत. त्याचबरोबर इकॉनॉमिक्समध्ये काही चर्चेत असणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्याच्याकडे थोडंसं लक्ष तुम्हाला या कोर्स या लेक्चरमधून पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला बराचसा भाग उपयुक्त आहे. आणि शेवटी ज्योग्राफीचे प्रश्न पण टाकले, पण महत्त्वाचे घटक आहेत ना त्याच्यावर फक्त हायलाईट करतोय, ठीक आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन व्हा. या ठिकाणी आपले दररोज लेक्चर होत असतात, फ्रीमध्ये असतात. अनअकॅडमी गुगल प्ले स्टोरवरनं ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर रेफरल कोड विचारला जातो, MPSC TRICS 6716 हा रेफरल कोड टाका, म्हणजे तुमचा जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे तो ॲक्टिवेट होईल. फ्री ॲक्टिव्ह प्लॅन काय होईल? ॲक्टिवेट होईल, याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या. दुसरं म्हणजे अनअकॅडमीच्या माध्यमातून आपले दररोज 2 स्पेशल क्लास महत्त्वाचे सध्या आहेत, ते होतच आहेत, त्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. फ्रीमध्ये आहेत, त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरनं अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे 1 आणि 9 याच्याकडे माहिती असू द्या, ठीक आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी निराश्रित हिंद नागरिक 1910, मजूर पत्रिका 1918 ही वृत्तपत्रं सुरू केली? गोपाळबाबा वलनकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, कृष्णराव भालेकर. म्हणजे आदिवासी लोक या चळवळीच्या बाबतीमध्ये थोडेसे प्रश्न आहेत. लक्षात घेतलं का? लक्षात येतं का उत्तर? निराश्रित हिंद नागरिक मजूर पत्रिका, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे किसन फागोजी बनसोडे. किसन फागोजी बनसोडे. आता या टॉपिकमध्ये तुम्हाला गोपाळबाबा वलंगकर म्हटलं, अनार्य दोष परिहार समाज हे लक्षात यायला पाहिजे लगेच. अनार्य दोष परिहार समाज संघटना कोणी स्थापन केली? तर तुमचं उत्तर असणार आहे गोपाळबाबा वलंगकर, ठीक आहे. कधी केली, कुठं केली? दापोलीला. दापोलीला केली. विटाळ विध्वंसन कुणाचं? गोपाळबाबा वलंगकर यांचं, हे लक्षात येणार आहे. किंवा शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं? तर यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक, दलित सोमवंशीय मित्र हे त्यांनी सुरू केलं होतं. सोमवंशीय मित्र हे दलित मासिक. किंवा श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय मित्र समाज, म्हणजे सोमवंशीय शब्दाला शिवराम जानबा कांबळे उत्तर असलं पाहिजे. किसन फागोजी बनसोडे, सन्मानबोधक निरापरीत समाज हे कोणी स्थापन केलं? किसन फागोजी बनसोडे, लक्षात यायला पाहिजे. चोखा मेळा मंडळ म्हटलं, चोखा मेळा मंडळ किसन फागोजी बनसोडे. विटाळ विध्वंसन गोपाळबाबा वलंगकर, हे जे पॉईंट आहेत याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, दरवर्षी जागतिक कापूस दिन केव्हा साजरा होतो? कापूस दिन म्हटलं आहे ऑक्टोबर, जून, जुलै, ऑगस्ट, पण 7 तारीख दिले. याचं उत्तर काय असणार आहे? 7 ऑक्टोबर असणार आहे. का बरं महत्त्वाचं आहे? 2019 पहिल्यांदा साजरा झाला त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. पर हा दिवस कोणाकडून साजरा करण्यात आला? तर जी जागतिक व्यापार संघटना आहे या जागतिक व्यापार संघटनेकडून, म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी झालं. आणि जर एखादा दिवस पहिल्यांदा साजरा होत असेल तर आयोग त्याच्यावर प्रश्न विचारते. म्हणून 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिन लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर याच्या दरम्यान भारतीय रेल्वेची पहिली बौद्ध परिक्रमा रेल्वे होती, ही कोणत्या ठिकाणांना भेट दिली भारतापासून? आता बौद्ध म्हणतो आहे, बौद्ध पहिली बौद्ध रेल्वे परिक्रमा, म्हणजे बौद्ध म्हणजे बुद्धांची ठिकाणं कुठे येणार आहेत? बुद्धांची ठिकाणं नेपाळमध्ये जास्त आहेत. म्हणजे लुंबिनी घ्या जन्मस्थान, किंवा बोधगया घ्या, म्हणजे ते तो ठिकाण जाणार आहे. सगळ्या ठिकाणांना बस गेली होती, ही कोणती ट्रेन गेली होती? कोणते? लुंबिनी गौतम बुद्धाचं जन्मस्थान, बोधगया जिथं ज्ञान प्राप्त झालं बुद्धांना ते ठिकाण, सारनाथ ज्या ठिकाणी त्यांनी प्रवचन दिलं ते ठिकाण, कुशीनगर त्यांचं निर्वाणस्थान, याच्यावरून उत्तर येणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, विद्यार्थ्यांना योग्य करिअरच्या निवडी करण्यात मदत करण्यासाठी तमन्ना अभियोग्यता चाचणी सुरू करण्यात आली. तर ही तमन्ना अभियोग्यता चाचणी कोणाकडून सुरू करण्यात आली होती? तमन्ना HRD मंत्रालय, CBSE, NCERT कोणाकडून केली? तर हे विद्यार्थ्यांना करिअरच्या निवडी, म्हणजे हे तिघं पण येणार आहेत, HRD पण येणार आहे, CBSE पण येणार आहे आणि NCERT पण येणार आहे. लक्षात येतं आहे, कारण हे कुणासाठी होतं? तर जे विद्यार्थी 9वीमधले आहेत किंवा जे विद्यार्थी 10th स्टँडर्डमधले आहेत त्यांच्यासाठी ही चाचणी होती. तमन्ना म्हणतो ना, तमन्ना म्हणजे काय? टी फॉर ट्राय, त्यानंतर TA फॉर अँड ट्राय, अँड M फॉर मेजर्स, म्हणजे ट्राय अँड मेजर, A फॉर ॲप्टिट्यूड,
अँड नॅचरल ॲबिलिटीज. एवढा फुल फॉर्म आहे त्याचा, पण आयोगानं तुम्हाला काय केलं आहे, त्याचं तमन्ना नाव ठेवलं आहे, तमन्ना असं केलं आहे. ठीक आहे, म्हणजे TAMANNA असं, TAMANNA हे तर NNA असं तमन्ना केलं आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा HRD CBSE आणि NCERT करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. ओके, ट्राय अँड मेजर ॲप्टिट्यूड अँड नॅचरल ॲबिलिटीज. संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच 2019 जागतिक ब्रेल दिन केव्हा साजरा केला? जागतिक ब्रेल दिन 1, 2, 3, 4 दिले जानेवारी, 4 जानेवारी उत्तर आहे. 4 जानेवारी 2019 पहिल्यांदा साजरा झाला होता म्हणून तो चर्चेत आहे. बरं, का बरं 4 जानेवारी तारीख निवडली? कारण जे दृष्टीहीन लोक आहेत त्यांच्यासाठी कोणती लिपी म्हणतो आपण, ब्रेल लिपी. मग हे ब्रेल लिपीचा शोध कुणी लावला, तर लुईस ब्रेल यांनी लावला. ब्रेल लिपीचा शोध कुणी लावला होता, लुईस ब्रेल यांनी, आणि त्यांचा जन्म आहे 4 जानेवारीचा, म्हणून 4 जानेवारी 1809 त्यांचा जन्म आहे, 4 जानेवारी 1809, म्हणून 4 जानेवारीला काय म्हटलं जातं, तर जागतिक ब्रेल दिवस म्हणून 2019 साजरा करण्यात आला. जसं मगाशी म्हटलं तुम्हाला कापूस दिन म्हटलं 7 ऑक्टोबर, ब्रेल दिन म्हटलं 4 जानेवारी, याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेकडनं मान्यताप्राप्त भारतीय बनावटीच्या टायफॉइड लसीचा अवलंब करणारा पहिला देश कोणता? भारतीय बनावटीच्या टायफॉइड लसचा अवलंब करणारा देश असं जर म्हटलं तर उत्तर काय असणार आहे, पाकिस्ताननं केलं आहे. ठीक आहे, पाकिस्तान. मुलींच्या सशक्तीकरणासाठी कोणतं राज्य कन्याश्री विद्यापीठ स्थापन करणार आहे? कन्याश्री विद्यापीठ UP, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश असं दिले, कन्याश्री पश्चिम बंगाल, नादिया जिल्हा पश्चिम बंगाल. ओके, कन्याश्री विद्यापीठ. काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात, परंतु काही अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांसाठी असतात. भारतीय नागरिकांसाठी फक्त म्हणलं तर 15, 16, 19, 29, 30 जर या ठिकाणी तुम्ही उत्तर बघितलं, भारतीय नागरिकांसाठी 14 आहे, नोकरीमध्ये संधीची समता 14 येतो, कायद्यासमोर समानता येणार नाही. जीविताचे संरक्षण हा 21 आहे, जीविताचे संरक्षण हा काय आहे 21 आहे, हा 14 आहे, म्हणजे हे ए आणि सी डेफिनेटली नाही. इथं ए आहे म्हणजे ऑप्शन इलिमिनेट, इथं सी आहे ऑप्शन इलिमिनेट, इथं सी आहे इथं ऑप्शन इलिमिनेट, याचा अर्थ बी आणि डी उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणजे 15, 16, 19, 29, 30 एवढे आर्टिकल जे आहेत ना, एवढेच हक्क कुणाला आहेत, फक्त भारतीय नागरिकांना आहेत. हे परकीयांना असणार आहेत का? नाही. समजा आर्टिकल 21 म्हटलं, हे कोणाला असणार आहे? भारतीयाला पण असणार आहे आणि परकीयांना पण असणार आहे, हे तर हा फरक आहे लक्षात घ्या. परंतु 15, 16, 19, 29 आणि 30 ही जे आर्टिकल आहेत, इथं फक्त आणि फक्त भारतीय लोक अधिकार नागरिकांचाच अधिकार असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 4 विधानं दिली होती, अयोग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा, भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकृत झाला? इथं 22 जानेवारी दिले, बरोबर का? नाही, जुलै पाहिजे होतं. 22 जुलै 1947 स्वीकृत आहे. 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव जो नेहरूंनी मांडला होता तो संमत आहे, उद्दिष्टांचा ठराव संमत आहे, हे बरोबर आहे. राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन 26 जानेवारी 1950 राष्ट्रगीत राष्ट्रगान स्वीकारलं, बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, संविधानाचं 75 कोणत्या तरतुदी आहेत असं म्हटलंय? 75 कोणत्या तरतुदी आहेत दिलंय काय ते बघून घ्या. 75 म्हटलं तुम्हाला, राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करेल, बरोबर आहे. मंत्री परिषद लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असेल, बरोबर आहे. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषद असेल, आर्टिकल 74 आहे, याचा अर्थ तिसरं चुकीचं आहे. आणि मंत्र्याचं वेतन भत्ते संसदेकडनं ठरवले जातील, मंत्र्यांचं वेतन भत्ते संसदेकडनं, बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 चुक उत्तर असणार. 74, 75 आणि 78 यात फरक आहे. 78 म्हटलं तर पंतप्रधानांची कर्तव्य येतात, काय येतात, कर्तव्य. 74 म्हटलं तर पंतप्रधान राष्ट्रपतींना, म्हणजे हे विधान येतं, इथलं 3 नंबरचं जो ऑप्शन आहे ते येतं. 75 म्हणजे ॲक्च्युली नियुक्ती केली जाते, राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची, अगोदर पंतप्रधानाची करतील आणि नंतर मंत्र्याची नियुक्ती करतील, असं आहे ते. ठीक आहे, भारतात GST संकल्पना सर्वप्रथम 2004 कोणी मांडली? GST विजय केळकर कारेगट, GST संकल्पना विजय केळकर कारेगट. भारतात GST अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या तारखेपासून झाली? GST अंमलबजावणी 1 जुलै 2017
2017 लक्षात असू द्या. भारतातील परकीय कंपन्यांना व्यवहाराचं नियंत्रण करण्यासाठी फेरा कायदा सर्वप्रथम विचारले. सर्वप्रथम फेरा कायदा, मग तुम्ही म्हणाल 1973 उत्तर येईल, नाही, सर्वप्रथम 1947 केला. 73 या कायद्यामध्ये दुरुस्ती करून 73 कायदा, आणि तो फेमस आहे. ठीक आहे, फेमा म्हटलं तर तो 1999 कायदा, अंमलबजावणी 2000 सुरू झाली. परंतु फेरा कायदा सर्वप्रथम विचारले याचा आज उत्तर 1947 असणार आहे, हे लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय गोलंदाज, युजवेंद्र चहल, बुमरा, कुलदीप यादव, शामी. करेक्ट आन्सर आहे कुलदीप यादव. त्यानं कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक हॅट्रिक घेतली होती, आणि आणखी एक देश आहे वेस्ट इंडिजविरुद्ध, असे दोन हॅट्रिक आहेत त्याच्या नावावर. ठीक आहे, वन डेमध्ये त्याच्यामुळे तो चर्चेत आहे. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली परिसरातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी सन 1860-61 कोण खालीलपैकी कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला. 60-61 म्हटलं तर सुरुवातीचा, 60-61 म्हणजे कोणाच्या कार्यकाळातला असणार आहे, हा कॅनिंग, कॅनिंग यांच्या कार्यकाळात, म्हणजे कर्नल स्मिथ आयोग. ओके, त्यानंतर कॅम्पबेल आयोग कोणाच्या कार्यकाळात नेमला, कॅम्पबेल हा 1866-67 म्हणजे या ठिकाणी सर जॉन लॉरेन्स होते. कोण होते, सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात नेमला, म्हणजे कॅम्पबेल झाला. स्ट्रॅची आयोग दिला आहे, स्ट्रॅची आयोग, स्ट्रॅची आयोग म्हणजे हा 76-78 पिरियड येतो, 1876-78 म्हणजे तुम्हाला इथं लिटन, यस लिटन यांच्या कार्यकाळात नेमला होता स्ट्रॅची आयोग. मॅकडोनल आयोग म्हणजे हा येतो कधीचा, तर हा येतो 1899-1919 म्हणजे कोणाच्या कार्यकाळात, लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळात. लक्षात येते का, हे आयोग म्हणजे कर्नल स्मिथ 60-61, कॅम्पबेल 66-67, सर जॉन लॉरेन्स, स्ट्रॅची 76-78, लिटन, मॅकडोनल 1899-1919, कर्झन. म्हणून पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, राईट लाव्हलीहूड पुरस्कार 2019 बाबतीमध्ये कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान बघा, तर हा प्रश्न जागतिक स्तरावरील अत्यंत गंभीर प्रश्न सोडवणाऱ्या धैर्यवान लोकांना समर्थन देण्यासाठी स्वीडनमधला राईट लाव्हलीहूड फाउंडेशनमार्फत दिला जातो. बरोबर का, बरोबर आहे. स्थापना 1990 आहे का राईट लाव्हलीहूडची, नाही. कधीची आहे, 1980 आहे, यस. म्हणजे इथं हे दुसरं चुकीचं आहे. 2019 पुरस्कार कोणाला मिळाला, स्वीडनमधल्या कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग यांना, म्हणजे बरोबर आहे. स्वरूप 2,00,000 रुपये आहे का, आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं तुमचं उत्तर आहे. हा फक्त एकाच व्यक्तींना दिला आहे का, नाही, याच्यामध्ये आणखी 2-3 व्यक्ती आहेत. एक म्हणजे अमीनाटू हैदर, अमीनाटू हैदर ही पण व्यक्ती आहे त्यामध्ये, किंवा जियानामो, म्हणजे गिओ जियानामो, गिओ जियानामो यांचं पण नाव त्या ठिकाणी येतं. आणि हुकुतारा याना यानोमामी, हुकुतारा, हुकुतारा नाव लक्षात घ्या, यानोमामी असोसिएशन यांनासुद्धा या पुरस्कारानं 2019 सन्मानित केले, पण ग्रेटा थनबर्गमुळे न्यूज चर्चेत आलेली होती. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा म्हटले. पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल आहेत, बरोबर आहे. 19 मार्च 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नेमणूक केली, बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त सरन्यायाधीश नाही, निवृत्त सरन्यायाधीश नाही, निवृत्त न्यायाधीश आहेत. हे काय आहेत, निवृत्त न्यायाधीश, सरन्यायाधीश नाहीत. ओके, पिनाकी चंद्र घोष. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. 2019 या वर्षासाठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला. राजीव गांधी खेलरत्न बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना. विराट कोहली आणि मीराबाई चानू, म्हणजे आता ऑलिम्पिकमध्ये चर्चेत होते मीराबाई चानू, त्यांना 2018 ऑलरेडी राजीव गांधी खेलरत्न दिलेला आहे, लक्षात घ्या. बजरंग पुनिया आणि दीपा मलिक यांना दिला आहे. आता याचं नाव पण चेंज केलं आहे ना, राजीव गांधी, मग ते परीक्षेला आत्ताच्या परीक्षेला शक्यतो येणार नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नावसुद्धा आता चेंज झालेलं आहे. ओके, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे इथं 1 आणि 2 लक्षात आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1992, पहिला पुरस्कार कोणाला दिला, विश्वनाथन आनंद यांना दिला. विश्वनाथन आनंद यांचं कोणतं आत्मचरित्र चर्चेत आहे, पुस्तक होतं ते माइंड मास्टर, माइंड मास्टर नावाचं आत्मचरित्र त्यांचं चर्चेत आहे, त्यामुळे चर्चेत होते. या पुरस्काराचं वितरण कधी होतो, राष्ट्रीय क्रीडा दिनी. मग क्रीडा दिन कधी असतो, 28 ऑगस्टला असतो का, नाही, 29 ऑगस्ट. क्रीडा दिन कधी असतो, 29 ऑगस्ट, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, दीपा मलिक हा पुरस्कार जिंकणारी, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारी कितवी पॅरा अथलीट आहे. कितवी पॅरा म्हटलं की दुसरी,
कारण देवेंद्र झांझारिया यानं पहिल्यांदा पुरस्कार जिंकला होता 2017 कुणी देवेंद्र झांझारिया आणि ही पहिली महिला पॅरा ॲथलीट आहे. दुसरी एकूण ओव्हरऑल दुसरी पॅरा ॲथलीट म्हणजे जे अपंग आहेत असे, ठीक आहे, दिव्यांग लोक. आणि पहिली काय महिला आहे, पहिली महिला आहे की जिने अशा प्रकारे पदक जिंकलेलं आहे. बजरंग पुनिया चौथा खेळाडू आहे, चौथा काय कुस्तीपटू आहे की ज्यानं हा पुरस्कार जिंकला, कितवा चौथा, हा पण पॉईंट इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, बलोंडीओर पुरस्कार बाबतीमध्ये अयोग्य पर्याय निवडा. ओके, पुरुष गटात कुणी जिंकला बलोंडीओर 2019, लिओनेल मेस्सी, बरोबर आहे. महिला गटात मेगन रॅपिनो, बरोबर आहे. मेस्सीनं 6व्यांदा जिंकला, बरोबर आहे. मेगन रॅपिनोचा पहिला, बरोबर आहे. कोणतंही विधान चुकीचं नाही. आता या पुरस्काराची सुरुवात होती 1956, पण मेस्सीनं 4 वेळा जिंकला आहे, म्हणजे सुरुवात 2009, त्यानंतर 2010, त्यानंतर 2011, त्यानंतर 2012, हे सलग 4 वर्ष, त्यानंतर 2015 आणि त्यानंतर 2019, म्हणजे ही 2 वर्ष, म्हणजे 6व्यांदा मेस्सीनं हा बलंडीओर पुरस्कार जिंकला आहे. सुरुवात कधी होती, 1956. आता दुसरं नाव आहे मेगन रेपिनो, महिला गटामध्ये अमेरिकेची आहे, पहिल्यांदा पुरस्कार जिंकला, खूप चर्चेत आहे. वर्ल्ड कप त्यांना फिफा वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये अमेरिकेला यांचं योगदान आहे, मेगन रेपिनो, हे पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला अयोग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं. प्रश्न होता, नरेंद्र मोदी यांनी इटानगर अरुणाचल प्रदेशमध्ये DD अरुण प्रभा हे चॅनल सुरू केलं, बरोबर आहे का? हा DD अरुण प्रभा, बरोबर आहे. पूर्वेत्तर क्षेत्रासाठी दूरदर्शनचं पहिलं चॅनल आहे, हे पहिलं चॅनल आहे का? नाही, हे दुसरं चॅनल आहे. हे कितवं चॅनल आहे? दुसरं चॅनल आहे. याच्या अगोदर DD नॉर्थ ईस्ट नावाचं पहिलं चॅनल होतं. काय होतं? DD नॉर्थ ईस्ट नावाचं पहिलं चॅनल होतं, हे दुसरं चॅनल आहे. आणि ओव्हरऑल दूरदर्शनचं 24वं हे सुद्धा बरोबर आहे. लक्षात ठेवा, पहिलं नाही आहे दुसरं, मग तुमचं तेही विधान बरोबर ठरलं असतं. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा म्हटलं होतं. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही, बरोबर आहे. पूर्वसंमती घेऊनच मांडलं जातं. केंद्र व राज्य सरकार यामधलं करांचं वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक होते का? नाही, राष्ट्रपतीकडून होते, पंतप्रधानाकडून नाही. याचा अर्थ पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात येतंय का की वित्त आयोगाची स्थापना कोणाकडून होते? राष्ट्रपतीकडून होते, नॉट पंतप्रधान. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कसा आहे? आता पूर्व पश्चिम विस्तार भारताचा 2933 आणि उत्तर दक्षिण काय आहे? हे पूर्व पश्चिम. उत्तर दक्षिण काय आहे? 3214. याचा अर्थ काय? हा जास्त आहे ना. दक्षिण उत्तर विस्तार काय आहे? हा विस्तार याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून उत्तर काय असणार आहे? जास्त असणार आहे. लक्षात येते का? असंही प्रश्न विचारले तर उत्तर देता यायला हवं. खाली काही जिल्हे व त्यातील तालुके यांच्या जोड्या दिल्या आहेत, जिल्हे आणि तालुक्यांच्या जोड्या दिल्या आहेत. कोणती जोडी योग्य आहे ते ओळखा, योग्य जोडी ओळखा. नांदेड जिल्हा भोकरदन तालुका, बरोबर आहे का? नांदेड जिल्हा भोकरदन तालुका, बरोबर आहे का? जालना जिल्हा भोकर तालुका, म्हणजे एकसारखं जवळचं नाव, म्हणजे इथं हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, तिसरं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3-4, कारण नांदेड जिल्हा म्हटलं की भोकरदन येतो का? नांदेड म्हटलं की भोकर पाहिजे, भोकर आणि भोकरदन म्हणतो आपण, ठीक आहे. मग जालना जिल्हा म्हटलं की भोकरदन, हे लक्षात घ्या. जालना जिल्हा म्हटलं की भोकरदन. तालुक्याची नावं फक्त थोडक्यात कन्फ्यूज आहे, नांदेड जालना, नांदेड जालना, ठीक आहे. भोकर भोकरदन, भोकरदन म्हटलं की जालना, जालना. याचा अर्थ पहिलं 2 चुकीचं आहे, तिसरं आणि चौथं तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. लक्षात येतंय का? हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा IMP प्रश्न म्हणतो आपण, IMP, जालना भोकरदन, जालना भोकर, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कळंब तालुका कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो? कळंब, कळंब म्हटलं एक तर उस्मानाबाद, दुसरं यवतमाळ. संपलं, कळंब म्हटलं की उस्मानाबाद, यवतमाळ. कर्जत, तुम्हाला ह्याच्यामध्ये सेतू दिला, सेलू तालुका, ठीक आहे. सेलू म्हटलं तर कोणते 2 जिल्हे येणार आहेत? वर्धा आणि दुसरा असणार आहे परभणी, वर्धा आणि परभणी, ठीक आहे. मालेगाव दिला, मालेगाव. वाशिम, मालेगाव म्हटलं की वाशिम. नाशिक, नाशिकचं मालेगाव, ओके, ठीक आहे. शिरूर, बीड, पुणे. कर्जत, रायगड नगर. खेड, रत्नागिरी, पुणे, ओके. कारंजा दिला, कारंजा म्हटलं तर वर्धा एक जिल्हा आणि दुसरा वाशिम. वर्धा आणि वाशिम, कारंजा.
म्हणजे तुमचे ते उत्तर तुम्हाला देता येईल. या घटकाकडे पण थोडंसं लक्ष ठेवा, एकसारखी नावं जी असतात तालुक्याची ते परीक्षेला अलीकडे विचारलं जातं, म्हणून हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? सर्वात प्राचीन अजिंठा, वेरूळ, घारापुरी, पितळखोरा, कार्लेबेज. सगळ्यात म्हटलं तर हे पितळखोरा आहेत. पितळखोरा कुठे येतात? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. कुठल्या जिल्ह्यात? औरंगाबाद जिल्हा. कोणतं ठिकाण येतं? कन्नड तालुका येतो. कन्नड तालुका हे कधीचे आहेत? इसवी सन पूर्व तिसरं शतक. इसवी सन पूर्व तिसरं शतक यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतात. याच्यावर थोडंसं लक्ष द्या. सर्वात प्राचीन लेणी म्हटलं पितळखोरा लेणी, याच्याकडे थोडं लक्ष. एलिफंटा घारापुरी लेणी मुंबई, मुंबई हे लक्षात असू द्या. तर आजचा जो भाग होता याच्यामध्ये आपण 25 प्रश्न असे कव्हर केले होते. आय होप हा घटक तुम्हाला आवडला असेल. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. अन अकॅडमीवर तुम्ही आणखी जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.